का येतो थोड्या वेळाने. आटपली का काम झाले एक त्यांचे. कोणाचा फोन? अगं ए पाटील, पाटील बिल्डरचा फोन आहे. मग घाबरता काय एवढे? आपल्याकडे त्याच्या सहीचं करार पत्र आहे. या फोन आणि बोला. हॅलो. नमस्कार पाटील साहेब, बोला. आता नमस्कार करताय? त्या दिवशी वकिलाच्या खांद्यावर बंदूक का ठेवली होती? हो, तुम्ही मला धमकी देताय? तर नीट बोला माझी. तुमच्या सहीचं करार पत्र आहे माझ्याकडे, विसरू नका. तेच तर म्हणतोय ना मी, आता मी 2 महिनेच वाट बघणार. माझ्यावर मुदत वाढवायची सक्ती जगातला कुठलाही वकील करू शकणार नाही, कारण हे घर माझ्या नावावर केलंय, याची कागदपत्र आहेत माझ्याकडे. म्हणजे काय? म्हणजे काय ते कळेल तुम्हाला 2 महिन्यांनी, जेव्हा माझी माणसं येऊन सामान बाहेर फेकतील आणि तुम्हाला हाताला धरून घराबाहेर काढतील ना, तेव्हा तीच वेळ येणार आहे तुमच्यावर. त्या दिवशी वच्छेत्याने पैसे दिले, कफलक आहात तुम्ही, कफलक. 2 महिने करा माझ्या त्या घरात. काय झालं, काय म्हणतोय तो? अग पच्छी मावशी त्या दिवशी वकील घेऊन आला ना, त्यामुळे चिडलाय तो. 2 महिन्यानंतर मुदत वाढवून देणार नाही म्हणतोय. वच्छी मावशी पण ना, त्या वच्छी मावशींचे ना आपले घर वाकड्यातच आहेत. उपकार केले आपल्यावर, ते पण आपल्याला संकटात घालून. अपमान झाला तो वेगळाच. वच्छी मावशींना सोड, आता तू जानकी बहिणीच्या मागेला. त्यांना म्हणावं भैया साहेबांना फोन करा आणि त्यांना विचारा की नवीन सुनेला घेऊन कधी येऊ पाया पडायला. जानकी बहिणींच्या काही लक्षात राहत का? एकच गोष्ट 17 वेळा सांगत राहायला लागते त्यांना. आपलं काम आहे ना ललिता, ते 17 काय 1760 वेळा त्यांना सांगावं लागेल. तू आता वच्छी मावशींचा विचार करत बसू नकोस. नाही नाही, वच्छी मावशींना डोक्यातनं काढून चालणारच नाही. देशपांड्यांच्या घरात पण काहीतरी घोळ झालेलाच आहे. काय काय झालंय? देशपांड्यांनी काही दाखवलं नाही आणि मला माहिती असं मीही दाखवलं नाही. पण स्वानंदीचे आई वडील तिच्याशी नीट नव्हते वागत. काहीतरी झालंय नक्की आणि हे वच्छी मावशीना माहिती आहे. काय झालंय ललिता? संपदाने बॉम्बस्फोट केला नसेल ना? असं झाल्यानंतर घराला आग लागेल आपल्या. आणि तसं नको व्हायला. काय झालं नक्की? वच्छी मावशींना माहिती असणार आणि या सगळ्या मागे त्यांचा हात आहे का हे आपल्याला कळायला हवं.